हॅलो हाय, नमस्कार सगळ्यांना. मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज मी लावली मेहंदी, तर कशा पद्धतीने मी माझी मेहंदी लावते आणि कशा पद्धतीने मी मेहंदी भिजवते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. तुम्हाला आता बरेच जण आता वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने काय काय वस्तू वगैरे टाकतात. आणि खरं म्हणजे मेहंदी लावायची जी सवय आहे ना, ते सुरुवातीला लावायलाच नको पाहिजे. एकदा का मेहंदी आपण लावलं तर मग ते सारखं सारखं लावा लागतो. आणि एक दोन जर का पांढरे केस असतील तर ते अजूनच जास्त पांढरे होतात, असा तर माझा अनुभव आहे. तर सुरुवातच मेहंदी लावायची नाही करायची. जर लावायची मेहंदी सुरुवात करायची तर मग कंटिन्यू लावावालाच लागतो. तर मी आज लावणार आहे मेहंदी. आणि लावली तर मी काय काय टाकलं मेहंदीमध्ये ते बघा. आता प्रत्येक लोकांची वेगवेगळी पद्धत असते मेहंदी लावायची. आणि कोणी काय टाकतात, कोणी काय काय टाकतात, ज्यांना जसं काही सूट होते तसं तसं. पण जे मी इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे ते सगळे आपल्या केसासाठी हेल्दी आहेत. मी नेहमी माझ्या डोक्याला निशा मेहंदी लावते. आणि मी काय करायची, आधी फक्त ब्राऊन कलर लावायची, मग समोरचे थोडे केस असे माझे व्हाईट दिसायला लागले एका साईडचे, उजव्या साईडचे, तर मग मी ब्लॅक कलर लावायला लागली. पण आत्ता काय झालं, दोन तीन वेळ झालं की मी दोन्ही मेहंदी मिक्स करून लावते आणि रिझल्ट खूप छान आहे, तर मला आवडलं. आता तर मी आता नेहमी दोन्ही कलरच्या मेहंद्या मिक्स करून लावते, म्हणजे एक ब्लॅक आणि एक ब्राऊन. दोन्ही कलरच्या मेहंदीचं कलर कॉम्बिनेशन, केसांचं कलर पण एक वेगळा प्रकार दिसतो आणि खूप छान हेल्दी शायनिंग असे केसा दिसतात आणि केससुद्धा गळत नाहीत. तर तुम्ही ट्राय करत नसाल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि मेहंदी लावणार म्हणजे मेहंदी कोणी लावत नसेल असा व्यक्ती तर सापडणार नाही. आता सगळेच लोक किंवा सगळीच व्यक्ती मेहंदी लावते डोक्याला. आणि नुसतं मेहंदी न लावता अशा काही वस्तू टाकायचे की जे आपल्या डोक्यासाठी हेल्थसाठी पोषक असतात, अशा वस्तू टाकायचे. त्याच्याने आपले केससुद्धा हेल्दी राहतात आणि केससुद्धा गळत नाही. सगळ्यात आधी मी गॅसवर एक भांडा ठेवला आणि तिथे दोन कप पाणी टाकलं. तर दोन कप पाणी टाकलं पण त्याच्यातून अर्धं झालं पाहिजे पाणी, म्हणजे एक चमच मेथी दाणे आणि दोन चमच एक चमच चहापत्ती. चहापत्ती आपण कुठली पण वापरायची. आणि कढीपत्ता टाकायचा. तसं तर जे जास्वंदाचे फुलं घेतले आहेत तर जास्वंदाचे फुलंसुद्धा आपण ह्या पाण्यामध्ये उकडून घेऊ शकतो. आणि कधी कधी तसं पण करते मी. पण आज ना कोरफड होतं आणि जास्वंदाचे फुलं होतं, ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. चहापत्तीने कलर येण्यासाठी आणि कढीपत्ता असते तर कढीपत्त्याला आपले काही विशिष्ट असे गुणधर्म असतात, ते गुणधर्म आपल्या केसासाठी पोषक असतात. तर कढीपत्त्याचा नेहमी वापर करायचा जेव्हा आपण मेहंदी भिजवतो, किंवा आपण कढीपत्त्याचा लेपसुद्धा आपल्या डोक्याला लावू शकतो. आणि मेथी दाणे हे सुद्धा हेल्दी आहेत, पोषक आहेत आपल्या केसांसाठी, जसे की केस गळत नाहीत. आणि मेथी दाण्याने आपल्या केसाची वाढसुद्धा होते, ग्रोथ होते, त्याच्यासाठी मेथी दाणे वापरून घ्यायचे. तर इथे मी कोरफड घेतलं आहे, तर कोरफड इथूनच घेतलं आहे, आमच्या इथे झाड होतं तर झाडाचंच कोरफड घेतलं. आणि कोरफडीचं गर काढून घेतलेलं आहे, चांगला मोठा एक पान घेतला कोरफडीचा. कोरफड कारण का चेहऱ्यासाठी पण हेल्दीच असते आणि केसासाठी सुद्धा चांगली असते, त्यामुळे कोरफड वापरावीच. जर आपल्याकडे कोरफड नसेल तर आपण एलोवेरा जेलसुद्धा वापरू शकतो, कुठल्याही कोणताही असू दे, पण एलोवेरा जेल वापरायचा. आता माझ्याकडे पतंजलीचं एलोवेरा जेल आहे. मी आंघोळ केल्यानंतर किंवा फेसवॉश केल्यानंतर, चेहरा धुतल्यानंतर मी एलोवेरा जेलच वापरते. मी कुठलीच क्रीम न वापरत नाही. ते तुम्ही बघू शकता, कढीपत्ता, चहापत्ती आणि मेथीचे दाणे शिजलेले आहेत, छान कलर निघाला आहे आणि पाणी अर्धा झालेलं आहे. तर पाणी गार झाल्यानंतर मी पाणी गाळून घेते. आणि बघू शकता ह्याच पाण्यामध्ये आता जे आपण जास्वंदीची फुलं आणि कोरफड बारीक केला होता ते ह्या भांड्यामध्ये टाकून दिले. तो पाणी जे आपण बॉईल केलेला पाणी होता तो आणि हे जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण होतं ते सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि त्याच्यामध्येच मग दोन्ही प्रकारच्या मेहंदी टाकायचे, ब्लॅक कलर आणि ब्राऊन कलरच्या दोन्ही प्रकारच्या. आणि निशा मेहंदीच मी नेहमी यूज करते, तर ते मेहंदी टाकलेली आहे. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एक पण गुठड्या पडणार नाही, अगदी स्मूथ फाईन पेस्ट होईल अशी बारीक करून घेतली. हवं तर आपण ही मेहंदी दोन दिवस लोखंडी भांड्यामध्ये वगैरे दोन दिवस अशी भिजत ठेवू शकतो, त्याच्याने अजून जास्त इफेक्टिव्ह रिझल्ट येतो. पण मी तसं नाही ठेवलं आणि एकदम अर्धा एक तासानंतर मिक्स केल्यानंतर अर्धा एक तासानंतर आपल्या केसांवरती लावून घेतलं. दोन तासाच्या आधी मेहंदी मिक्स केली होती आणि व्यवस्थित मिक्स झाली, थोडंसं रंगसुद्धा छान आलेला आहे मेहंदीला. आणि आत्ता मी केसाला लावायला सुरुवात करते. ब्रश असेल तर ब्रशनी आपण मेहंदी लावू शकतो, किंवा ग्लोज असतील तर ग्लोज वापरून आपण मेहंदी लावू शकतो, कारण हाताला मेहंदीचा कलर पण येतो.
पण माझ्याकडे ब्रश होतं, ग्लोव्ज नव्हते, तर मी हातानेच लावून देते आणि हातानेच बरं पडते केसांना मेहंदी लावायला, व्यवस्थित लावलं जाते, एकूण एक केसाला लावलं जाते असं मला तरी वाटते. तर मी इथे लावून घेते मेहंदी पूर्ण डोक्याला आणि अशा पद्धतीने सेट करून घेते. जर कोणी लावून देणारा असेल तर अति उत्तम, जर नसेल तर मग स्वतःच्या स्वतःनेच लावलेलं बरं. ताईंनो आपण अशा प्रकारे मेहंदी भिजवली ना तर ती आपल्या केसांसाठी पोषक असते, हेल्दी असते, आपले केसाचे आरोग्यसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात. आणि स्त्रियाचं जे सौंदर्य असते ते आपल्या केसावरच डिपेंड करते. ज्या बाईचे जास्त केस लांब असतील तिचं सौंदर्य बघा वेगळ्या प्रकारचे चमकतो. कपडे आहेत तोपर्यंत माझी मेहंदी पण सुकते आणि माझे कामंसुद्धा इझिली होतात. आता कसं मुलांना सुट्टी पण आहे, म्हणजे रुद्रांसला आता होळीची सुट्टी आणि आज होळी आहे, संडे पण आहे, सुट्टी आहे, तर त्याच्यामुळे कामंसुद्धा आरामात आहेत. म्हटलं मेहंदी लावूया आरामात आहेत, तर पूर्ण अशी डोक्याला मी मेहंदी लावून घेतली. आता बघूया कसं धुते बा. डोक्याला मेहंदी लावल्यानंतर मी 2 तासाने केस धुतले. तसं तर आपण अर्धा 1 तासाने पण धुवू शकतो, पण माझी बरीच अशी कामं होती, कामं पण झाली आणि तोपर्यंत मेहंदीसुद्धा छान सुकली आणि छान असा कलर आला. आणि तुम्ही इथे बघू शकता जवळून जरा झालं नाही, लांबून झालेला आहे व्हिडिओ. तर केस धुतल्यानंतर माझे केस किती छान झालेले आहेत आणि कलरसुद्धा छान आलेला आहे, सॉफ्ट झालेले आहेत, मऊ झालेले आहेत, खूप छान असे केस वाटतात. आणि माझे केस थोडे असे कुरडे आहेत त्याच्यामुळे जरा वेगळे आहेत. आणि मी नेहमी ना अशा मोठ्या दाताच्या कंगव्यानेच केस विचारते. माझं कंगवा मी कुठे पण गेलं तर माझा कंगवा माझ्यासोबतच असतो आणि अशाच कंगव्याचा मी वापर करते. आणि जेव्हा आपण केस धुतो केस कसे गुंत झालेले असतात, गुंता झालेला असतो, तर केस सोडायला सुद्धा ह्या कंगव्या खूप इफेक्टिव्ह आहेत. तर अशा कंगव्याचा वापर केलं तर आपले केससुद्धा कमी गळतात. आणि माझी एक सवय आहे, मी नेहमी डोक्याला तेल लावते. आता मी थोडा वेळ असं आता केस धुतले तर थोडा वेळ नाही लावणार, पण जेव्हा मला व्यवस्थित केस विचारायचे असतील तर मी तेल लावणार. मला असं कधी होत नाही की मी एक दिवस किंवा अर्धा 1 तास तरी मी तेल न लावता राहिलेली असेल. मला सवय आहे नेहमीपासून की तेल लावलं तेव्हाच डोक्याला बरं वाटते आणि तेल लावायची मला सवयच आहे. मग मी बाहेर जाऊ, लग्नाला जाऊ, कुठं जाऊ, कुठे पण जाऊ, पण बिना तेलाने मी राहत नाही. तेल लावल्याशिवाय माझं डोकं पण विचारलं जात नाही. इथे जवळून बघा छान असे केस झालेले आहेत मेहंदी लावल्यानंतर. आता तेल लावायची पण गरज नाही, पण मला ती एक सवय आहे तर मी थोडंफार तरी तेल लावतेच लावते. आणि आता मी केस थोडंसं असं विंचरून घेते, अजून सुकायलाच आहेत केस त्यामुळे. आणि अशा प्रकारे मी मेहंदी भिजवते, तर काही काही साहित्य टाकते जे आपल्या केसांसाठी हेल्दी असतात, पोषक असतात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, मला सपोर्ट करा अशीच मी विनंती करते तुम्हाला. तर आज आहे होळी, तर होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी इथे माझ्या व्हिडिओचा एंड करते. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका काही नवीन माहितीपर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत सगळ्यांना बाय, नमस्कार.